मुंबई पुलिस हे महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत नेहमीच सतर्क असते. आपण मुंबईमध्ये खूप इलॅबरेट असे पावलं उचललेले आहेत जेणेकरून महिलांना मुलींना सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार होईल. निर्भया पथकं हा त्यातला एक प्रकार आहे. जर शाळेत जाणारी कॉलेजला जाणारी मुलगी तिला कोणी छेडत असेल, कामावर जाणाऱ्या महिलेला कोणी त्रास देत असेल तर ती पोलीस स्टेशनला जनरली यायला रिलक्टंट असते. तर अशा वेळेला आमच्या लेडी कॉन्स्टेबल्सच अनेक व्हल्नरेबल एरियामध्ये स्वतः टी शर्ट जीन्स घालून कुणी प्रिडेटर्स मॉलेस्टर्स इव्हटीजर्स छेडछाड करणारे आहेत का हे आयडेंटिफाय करून स्वतः प्रोॲक्टिव्हली ॲक्शन घेताना दिसतात. आपण जे काही हॉटस्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय करून तिथं क्यू आर कोड लावलेले आहेत. म्हणजे पेट्रोलिंग दर 2 तासाला 4 तासाला दिवसातून एकदा हे क्लॉकवाईज अँटीक्लॉईज क्लॉकवाईज मोबाईल नंबर 5 नंबरचं जे बीट वाहन असते त्याच्या माध्यमातून केली जाते. आणि ज्यावेळेला हे काम नसते त्यावेळेला अवेअरनेस एज्युकेशन जनजागृती आणि शिक्षणावरती आपण भर देतो की जेणेकरून जे हॉस्टेल्स आहेत महिलांचे शाळा कॉलेजेस आहेत स्लम्समधले का भाग आहेत तिथं सेल्फ डिफेन्स स्वतःचं आत्मसंरक्षण कसं करायचं याचं आपण प्रशिक्षण देत असतो. आणि आपली जी कंट्रोल रूम आहे ती खूप अद्ययावत आहे. यात 103 हा डेडिकेटेड 103 हा डेडिकेटेड महिला हेल्पलाईनचा नंबर आहे. 100 वरतीसुद्धा कॉल इमिडिएटली घेतात आणि 5 ते 7 मिनिटात मुंबईमध्ये स्पॉटवर पोचण्याचा आपला रिस्पॉन्स टाईमचा ॲव्हरेज आहे. त्यामुळं आपण जे हॉटस्पॉट्स निवडलेले आहेत ज्यात मॉल्स मल्टिप्लेक्सेस शाळा कॉलेजेस महिलांची वसतिगृह वॉकिंग प्लाझा गार्डन्स जे काही रिमोट प्लेसेस पण असतात अननोन शक्ती मिलसारखे या सगळ्या ठिकाणी आपण पेट्रोलिंग खूप सतर्क ठेवलेली आहे. अशा घटना घडतात की ज्याच्यावरून ही चर्चा सुरू झालेली आहे. एका आपल्याकडे आलेल्या कोरियन पाहुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार झाला. यातसुद्धा 29 तारखेला रात्री 11:30 दरम्यानची घटना आहे. 30 तारखेला 4:30 आसपास एका व्हिडिओवरनं ती आपल्या वेबसेलला कळाली. वेबसेलनं इमिडिएटली खार पोलिसला संपर्क केला. त्या मुलानं ज्यांनी हा व्हिडिओ टाकलेला होता त्याला इमिडिएटली खार सिनियर पीआयनी संपर्क केला आणि त्या मुलीचा नंबर घेऊन त्यांनाही संपर्क केला. त्यांना त्या दिवशी येणं कम्फर्टेबल नव्हतं म्हणून स्वतः सब इन्स्पेक्टर आमची निर्भया पथकाची तिनं फिर्याद दिली आणि रात्री त्याच वेळेला जाऊन ट्रॅप लावून त्या मुलांना पकडण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे आणि त्यांना कस्टडी घेण्यात यश मिळालेलं आहे. या प्रोॲक्टिव्हली आणि स्विफ्टली केलेल्या कारवाईमुळं निश्चितपणे सुरक्षिततेचं वातावरण तयार होत असतं. तर मुंबई हे अतिशय सुरक्षित शहर आहे. मध्यरात्रीसुद्धा इथं महिलांना फिरण्यासाठी कुठलीही भीती वाटत नाही आहे आणि ही मुंबईचा जो नावलौकिक लौकिक आहे तो तसाच राहावा यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशील नेहमीच असते. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.